आज तुमच्या या ठिकाणी लाईट नाही, काय काय कळतंय तुम्हाला? काय तीन दिवस झालं लाईट नाही, सगळ्या अडचणी, लाईट नाहीच का? लाईट येते जाती काय करत? लाईट येतच नाही, आता संध्याकाळी लाईट गेली, आता जवळजवळ 1.5 तास झालाय लाईट नाही. आज दिवसभरात किती लाईट गेली? किती वेळ लाईट गेली? दोन तीन वेळा लाईट गेली. काय काय असं का होते? संध्याकाळपासून 1.5 तास झालाय लाईट नाही, आता कधी येईल ते सांगता येत नाही. काय वायरमॅन किंवा संबंधित विभागाची काय संपर्क आलाय? म्हणतात लोड शेडिंग चालू आहे, गिराईक परिणाम होतो, गिराईक येत नाही. काय म्हणून अपेक्षित आहे, काय केलं पाहिजे संबंधित विभागाने, काय केलं पाहिजे लोड शेडिंगचा? काय लोड शेडिंग? कमीत कमी सिंगल फेज तर लाईट पाहिजे नाही गावात, म्हणजे उष्णतेचे दिवस आहेत, काय त्रास होतोय? काय होते त्रास होणारच ना उष्णत गरमी. काय संबंधित विभागाशी काय कोणी संपर्क केलाय का? संपर्क करतील, आम्ही बिल भरतोय वेळेत, तरी पण लाईट कमीत कमी सिंगल फेज तर लाईट पाहिजे ना. पूर्ण वेळ अशी लाईट गेलं कस काय? मग काय होतं लाईटीचं? काय होतं? अरे काय साहेब, कधी करायचं जेवायचं कधी, रातभर मच्छर. लाईटीन काय होतं? काय लाईट जाते? काय लाईट जाते? काय बरं काय जाते? किती दिवस काय होतंय? किती दिवस त्रास होतो? आता समोर लाईट दिसती आणि या बाजूला लाईट नाही. लाईट बिल भरताय तरी लाईट देखील उपलब्ध नाही. संबंधित विभागाशी काय संपर्क किंवा काय कळतंय का तुम्हाला? काय कशामुळे लाईट जाते काय कळतंय का? उष्णतेचे दिवस आहे, काय होणं अपेक्षित आहे? लाईट कमीत कमी सिंगल फ्यूज येणं अपेक्षित आहे का? काय आमचे बल्ब तरी चालू द्या, नाही मोटर चालले तर. आज लाईट का नाही इकडं? लाईट का नाही? संध्याकाळी नका ना लाईट. लाईट का जाते बाबा? काय म्हणणे लाईट कशामुळे? लाईट घालवता काय? लाईट संबंधित विभागाची काय म्हणणं आहे का? काय काय म्हणणं आहे संबंधित विभाग? काय तुम्ही कॉन्टॅक्ट केले का? संबंधित विभाग काय सांगते का? MSEBचं काय सांगते का बाबा? मला आम्हाला तर काही सांगितलं नाही अजून. त्यांनी काय काय लाईट यायला पाहिजे? काय लाईट घालवाय नाही पाहिजे, दिवस माळवतं तरी नाही घालवाय पाहिजे. दिवसा तुम्ही घालव, 2-4 तास काय घालवायचं? आता 3 फ्यूजन आहे, सिंगल फ्यूजन आहे, लाईट सगळे कमी सिंगल फेज तरी पाहिजे नव्हती ना. बाबा आताच बिबट्याचं इकडं काही पिल्ल सापडलेत, काही बिबट्याचं आमच्या तिकडे फिरतात सकाळी 9 वाजता रात्रीमध्ये, सकाळीमध्ये 2:30 वर मळ्या अशी लाईट जाते. उद्या काय संबंध अपघात झाला किंवा बिबट्याकडून काय जाण्यायेण्याला काय त्रास झाला तर काय कोण जबाबदार असेल? अरे त्याला कोण जबाबदार? ते रात्रीचे त्यांनी कमीत कमी सिंगल फेज तरी ठेवा पाहिजे, नाही का तुम्ही 3 फेज ठेवू गावात निदान सिंगल फेज तरी पाहिजे, मग सगळ्यांना धंदे तरी करता येतील ना. ह्या सगळ्या बोडी सगळं वारंवार आळ्या या ठिकाणी लाईट जाते. काय भागात इकडं तुमचे जे आळ्याचं इकडं सबस्टेशन आहे इकडं लाईट जाते, पिंपोंडीचं सबस्टेशन चालू आहे. काय सिंगल फ्यूज लाईट यांची आवश्यकता आहे का? काय काय होणार सिंगल फ्यूज लोकांना त्रास होतो ना लाईट नसतं? उष्णतेचे दिवस आहे, रात्रीचा टायमिंग आहे, लाईटची अवस्था काय? समजा त्यांचं जर काही लोड शेडिंग असेल तर काय लोड शेडिंगच्या बाबतीत काय? पंखे चालती नाहीत, सारखी लाईट येते जाती 5-5 मिनिटाला. नाही नाही लोड शेडिंग जरी असलं त्यांचं तरी तो संबंधित विभागाने काय केलं पाहिजे? लोड शेडिंग जर असलं त्यांनी बंद ठेवून रात्री जरी पुरवठा केला पाहिजे ना. रात्रीचा पुरवठा आवश्यक आहे का? बरोबर, एखाद्या दाढी कापली म्हणजे आमच्या अंगाशी येते ना.
वारंवार लाईट जाती म्हणल्यावर काय करायचं? त्यांच्याच वाटोळ होतं ना. तुम्ही असं जर करता तर आम्हाला कसं काय जागायचं? काय साहेबांना काय बोलले का तुम्ही? काय धंदा नेम की संध्याकाळच्याच पार राहतो आम्ही. कटिंग दाड्या घालायच्या का? मी शिका पाहिजे का? मी शिका पण छांडा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.